बारा महिने चोवीस तास आमचे दरवाजे सर्वसामान्य जनतेसाठी खुले असतात खासदार म्हणून काय जबाबदारी असते हे समजून घेऊन काम केलं तुम्ही दिलेल्या मताचा आदर कायम ठेवून कामगिरी केली माझं माझं काम हेच भांडवल आहे ये त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत आपण आपल्या कर्तृत्वाच्या बळावर लोकांसमोर जातोय असं खासदार धनंजय माडिक यांनी नमूद केलं कोल्हापुरातील उमा टॉकीज परिसरातील साक्षी मिसळ इथं मिसळपे चर्चा करताना खासदार धनंजय माडिक यांनी नागरिकांशी मनमोकळेपणे संवाद साधला मिसळपे चर्चा हा उपक्रम राबवत खासदार धनंजय महाडिक जनतेमध्ये मिसळत आहेत उमाटॉकीज परिसरातील साक्षी मिसळ इथं खासदार धनंजय महाडिक यांनी परिसरातील नागरिकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या खासदार महाडिक म्हणाले खासदार म्हणून निवडून दिल्लीत गेल्यानंतर संसदीय कामकाजाची आधी माहिती करून घेतली संसदेतील वाचनालयाचा उपयोग करून घेतला जोवर आपण संसदेत प्रश्न मांडत नाही तोपर्यंत तो, तो प्रश्न सुटण्यासाठी शासन स्तरावर हालचाल होत नाही त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि देशपातळीवरील अनेक महत्वाच्या प्रश्नांना वाचा फोडली केवळ प्रश्न मांडले नाही तर ते सोडवण्यासाठी पाठपुरावा केला त्यामुळेच अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले असं खासदार धनंजय महाडिक यांनी बोलून दाखवलं तरीही ज्यांना कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास भूगोल माहीत नाही सामाजिक बांधिलकी म्हणजे काय याची ज्यांना जाणीव नाही ते अचानक निवडणुकीच्या तोंडावर बोलू लागलेत विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी बोलून दाखवावं उगाच वायफळ आणि बिनबुडाचे आरोप करू नयेत अन्यथा त्यांनाही जशास तसं उत्तर दिलं जाईल असा सज्जड इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला या कार्यक्रमाला राजू ढवळे महादेवराव इदाते महेश ढवळे नामदेव रोडे सदाशिव कवडे श्रीधर ढवळे अक्षय अडके राजश्री ढवळे अनिता ढवळे पांडुरंग रोडे शशांक मकोटे विलास मकोटे सुरेश वीर राजदीप मकोटे संजय ढवळे वीरेंद्र कवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान याच कार्यक्रमात देवांग गोष्टी समाजाच्या अनेक मान्यवरांनी खासदार धनंजय महाडिके यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून पाठिंबा जाहीर केला